पुणे महानगरपालिका निरामय संस्था आणि नगरसेवक हरदास कृष्णा चरवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वॅक्सिंग ऑन व्हील उपक्रमाचे द्वितीय सत्र वडगाव खुर्द धायरी फाटा येथील सुहासिनी मंगल कार्यालय इथे संपन्न झाले आहे। 200 जणांना यावेळी कोविडशील्ड लसीचा डोस देण्यात आला। नगरसेवक हरदास चरवड यांच्या प्रयत्नांमधून वॅक्सिंग ऑन व्हील उपक्रमाचे तृतीय सत्र संपले। यापूर्वी देखील दोन सत्र अनुक्रमे वडगाव बुद्रुक मुख्य चौक आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका हायवे परिसर इथे संपन्न झाले होते। सदर तृतीय सत्राच्या अंतर्गत परिसरामधील 200 दिव्यांग वयोवृद्ध नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला। या लसीकरण मोहीम प्रसंगी खडकवासला विधानसभा मतदारसंघ भाजप अध्यक्ष सचिनजी मोरे, पुणे मनपा स्थायी समिती सदस्य नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, भाजप युवा मोर्चाचे धनंजय पोकळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप तात्या चरवड, संजय भाऊ शेळके, सचिनजी वांजळे, विद्याचरण मनेरे, सुरेश कोळेकर, संग्राम पवार, चंद्रकांत पवळे, नितीन शिंदे, केदार नाना जाधव, अभिजित आढावा आदी मान्यवरांसह निरामय संस्थेच्या डॉक्टर संध्या तम्मेवार, समन्वयक सुप्रिया घाटविलकर, लसीकरण प्रमुख विशाल सबनीस, परिचारिका सुलोचना खरात, सुप्रिया मांडवकर, कर्मचारी अर्चना गायकवाड, पूनम गायकवाड, सायली महापुरे, व्यंकट बिरादार आदी या ठिकाणी उपस्थित होते। अपर मुरलीधर मोहोळ आणि चेअरमन साहेब हेमंतजी रासने यांच्या प्रयत्नांमधून आणि निरामय संस्था पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वॅक्सिनेशन ऑन व्हील ही जी संकल्पना पुणे शहरामध्ये राबवलेली आहे त्या संकल्पनेचं प्रथमतः मी अभिनंदन करतो। कारण जे दिव्यांग आहेत, जे वृद्ध आहेत, ते लाईनमध्ये उभे राहू शकत नाही, त्यांना वॅक्सिनेशन देणं फार गरजेचं आहे आणि ही संकल्पना राबवण्यासाठी आपले आदरणीय कमिशनर साहेब त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो। कारण आपण पाहिलं असेल की रात्री 1-1 वाजता जाऊन लोक लाईनमध्ये थांबतात। आत्ताच आपण पाहिलं, एक महिला या ठिकाणी रडत होती की रात्री 1 वाजता थांबूनसुद्धा मला काल लस मिळाली नाही। आणि ह्या माध्यमामधून निरामय संस्थेचे सर्व कर्मचारी असतील किंवा पुणे महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक आमच्या प्रभाग क्रमांक 33 मधले या प्रयत्नांमधून हा कॅम्प आयोजित केलेला आहे। या कॅम्पच्या माध्यमामधून गेल्या 3 दिवसांमध्ये आम्ही 3 कॅम्प केले, वडगाव बुद्रुकमध्ये हायवेच्या परिसरामध्ये आणि सुहासिनी मंगल कार्यालयामध्ये। आतापर्यंत 200 लोकांना, वयोवृद्ध लोक असतील, दिव्यांग असतील, मला वाटतं बेळेवर जी लोक आहेत त्या लोकांना आम्ही या ठिकाणी लस देत आहोत आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळालेली आहे। या कोरोनाची महामारी जी आहे त्याच्यावरती उत्तम उपाय म्हणून लसीकरण हाच एक उत्तम उपाय आहे आणि त्या माध्यमातून पुणे महानगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरण करत आहेत आणि हे लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। या माध्यमातून जे ज्येष्ठ लोकांची सेवा करण्याची संधी ईश्वराने आम्हाला दिली त्याबद्दल मनापासून ईश्वराचा मी आभारी आहे। डायरी परिसरामध्ये सुहासिनी मंगल कार्यालयामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी आज लसीकरण केंद्र हे फिरतं लसीकरण केंद्र आहे। तरी त्याचा लाभ ज्यांना घरामधनं बाहेर येऊन लस घेता येत नाही अशा ठिकाणच्या लोकांना ही लस दिली जाते। आज आपल्या सुहासिनी मंगल कार्यालयामध्ये हे लसीकरण केंद्र सुरू झालेलं आहे। खरं तर हे पुणे शहरामध्ये म्हणजे जुनी हद्द पेठांमध्ये सुरू होतं, तर आत्ताच हरिभवनच्या माध्यमातून या परिसरामध्ये ही चांगला उपक्रम चालू आहे। तरी त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा आहेत, पुढील राजकीय वाटचालीस पण हार्दिक शुभेच्छा आहेत। निरामय संस्था सध्या आपण कोविड लसीकरण प्रकल्पात काम करत आहोत। पुणे महानगरपालिका व निरामय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे काम करत आहोत। या अंतर्गत अपंग, दिव्यांग, वृद्ध या सगळ्या लोकांना आपण लस देतो आहे, जेणेकरून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे। त्या लोकांना सेंटरपर्यंत जाता येत नाही, तर त्यामुळे वॅक्सिन ऑन व्हील या प्रकल्पाअंतर्गत आपण हे काम करत आहोत। आणि रुबल अगरवाल मॅडमनी या संदर्भात निरामय संस्थेस काम करण्याची परमिशन दिली, त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आणि त्यांचे मनापासून आभार। चरवड सरांनी आज इथे हा कॅम्प अरेंज केला आहे, तर त्यामुळे या भागातील वृद्धांचे आणि अपंग दिव्यांग लोकांचं आपण लसीकरण करतो आहे।
तर ती संधी पण त्यांनी आम्हाला दिली, याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार। मी कुंदा आठवले, पुणे महानगरपालिकेने हा कॅम्प आयोजित केला ते चांगलं झालं। आम्हाला ठिकठिकाणी मी फिरले पण माझीच काही मिळेना, आता मिळाली, आता धन्यवाद त्यांचे, नगरसेवकांचे धन्यवाद, अशीच आम्हाला पुढच्या वेळी मिळाली। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे।